नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आमच्या गावी या दिवसांमध्ये जानेवारीच्या पूर्ण महिन्यामध्ये सुकं गवत जे होतं ते काढलं जातं. शेतीच्या कामासाठी हे गवत वापरलं जातं. शेतीच्या कामासाठी म्हणा किंवा गुरांना खायला म्हणा अशा गोष्टींसाठी हे गवत वापरलं जातं. तर मित्रांनो, आमच्या वाडीतील गावकऱ्यांच्या जे जागा आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गवत आहे. तिथे आपण आज जाणार आहोत. तिथे कामगत केले आहे. कामगत म्हणजे मित्रांनो, सांगायचं झालं तर कामगत म्हणजे एक वाडी आहे. वाडीचे गावकर असतात. त्यांच्याकडे सगळ्या घरातील लोकांनी, घरातील एका लोकांनी जायचं असतं आणि ते गवत काढायला मदत करायची असते. अशी ही कामगत आहे आज आमच्या वाडीतील गावकऱ्यांकडे. तर तिथे जाऊन आज आपण हा गवत काढणीचा जो प्रकार काय आहे, एक्झॅक्टली गवत काढणी काय असते ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता मी आलो आहे आमच्या वाडीतल्या गावकऱ्यांकडे. गावकऱ्यांबरोबरच जातोय. ज्या ठिकाणी आपल्याला गवत काढायचं आहे त्या ठिकाणीच जातोय. तर आमचे गावकर आहेत वाडीचे. नमस्कार गावकर. बरं, मी हे गवत काढणीचे तुमच्या जागेत जे गवत काढणी आहे, वाडीची गवत काढणी आहे, कामगत आहे, त्या ठिकाणी व्हिडिओ काढायला मला परवानगी आहे का? अच्छा, गावकऱ्यांनी संमती दिली. ऍक्च्युली आमच्या वाडीमध्ये असं विचारणं केलं जातं की ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी वाडीचे गावकरी असतात, त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते की आपल्याला हे सगळं करायला परवानगी आहे. कारण वाडीचा गावकरी हा एक जबाबदार माणूस असतो, त्याच्यामुळे त्यांची परवानगी घेणं गरजेचं असतं. तर आपल्याला परवानगी आहे. आज गावकऱ्यांबरोबर आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी गवत काढतात त्या ठिकाणी. चालत चालत एकदम जाणार आहोत. कदाचित 2 ते 3 किलोमीटर चालत जाऊन आपल्याला ते गवत काढण्याचं ठिकाण आहे. सो मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत जिथे गवत कापणीचा जो गवत कापणी चालली आहे, गवत काढणी म्हणतात. स्पेशली मी देखील विसरतो, गवत कापणी कापणी म्हणतो मगजपासून. बरीच माणसं दिसत आहेत इकडे आजूबाजूला. तर आपण त्यांच्याशी बोलणार, गप्पा देखील मारणार होतो आणि या गवताचा उपयोग काय किंवा कशा रीती आणि काय एक्झॅक्टली काय आहे गवत काढणे ते जाणून घेऊया. सो मित्रांनो, जिथे गवत काढणी चालू आहे तिथे मी पोचलो आहे. पण मला सगळी माणसं काम करताना दिसतात, फक्त एक माणूस आहे जो उभा आहे, तो म्हणजे हा. ऍक्च्युली हा गावकरच आहे इकडचा, त्याच्यामुळे सगळ्यांवरती नजर ठेवतोय वाटतं ना की कोणी काम करतोय. नाही, बिचारा काम देखील करतोय, उभा होता म्हणून त्याच्याशी बोलायला आलोय. तर ही गवत काढणी कशासाठी करतात वगैरे काय आहे त्याच्याबद्दल सांग. गवकरी म्हणजे वर्षाची एट असते. एट म्हणजे काय हे सांग मला. एट म्हणजे गवत काढणी. गवत काढणे सर्व भावकी गावकी एक असत. याच्याबद्दल एट बद्दल तू आता नवीन पिढीचा गावकर आहेस, त्याच्यामुळे तुला ही एट नक्की काय माहिती नसेल ते आपण जुन्या गावकऱ्यांकडून जाणून घेऊया. काय या गवताचा उपयोग काय केला जातो पुढे? म्हणजे ह्या गवताचा म्हणजे पुढद्या भाज्या वळेल किंवा बैलांना, शेतीची काम, गुरांना वगैरे. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. काम करत राहा, असं उभा नको राहू. चल चल. We'll be right back.
सो मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ केला होता की असेच आमच्या वाडीतील का गृहस्थ बांबूचे बिलसे बनवत होते. ते बिलसे म्हणजे हे बघा, हे तुम्ही पाहू शकत असाल, हेच ते बिलसे, जेणेकरून हे गवत वगैरे बांधायला उपयोगी येतात. त्यांना मी काल विचारलं, बऱ्यापैकी माहिती घेतली या बिलसांबद्दल, ते कशा रीतीने तुम्ही का करताय, मल्टीपर्पज बिलसे आहेत तर कसं कसं वापरता येतात गवत बांधायला वगैरे. तर हे अशा रीतीने आणले जातात ह्या गवत ठिकाणी. असं हे काढून झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी ओरंड ओरंड जी बांधली जाते ती या बिलस्याने बांधली जाते. मित्रांनो, गवत कापणीचं काम चालू आहे, सकाळपासून चालू आहे. तर माझे काका देखील इकडे आलेत, तर त्यांनाच विचारू नक्की काय हे सगळं गवत काढणीचा कार्यक्रम असतो किंवा ज्याला एट म्हणतात. सांगा तुम्ही किती वाजता आलात? आम्ही 7 वाजता. सकाळी 7 वाजता? अच्छा, 7 वाजल्यापासून आता 10:30 वाजलेत. तर आता अजूनपर्यंत गवतच काढत होतात? गवत काढायचं आहे, परत बांधायचं आहे. बांधायचं? अच्छा. परत घेऊन जायचं आहे? अच्छा. हा, तर हे तुम्ही गवत वगैरे काढता, तर आता मगाचपासून गवत काढता, थोडा आता आराम घेतलात. भाकरी वगैरे आणलेत की नाही? भाकरी आणलेली आहेत, आता खायची 10:30. हे गवताचा उपयोग म्हणजे हे बैल आहेत ना. अच्छा. त्यांना गवत खायला घालायचं, ह्या गवता अच्छा भाजावर करायची होय का. कणिक पडकर हाय ते भाजावर झाले की परत मग आणखी ते गोकरे बिकरे वाढे शिवायचे गवतान असं का हाय. ही एट वेगळी असावी आहे ना. क्या एट आहे असं काय एट वगैरे? मित्रांनो, ती एट नव्हे, हे एक वेगळ्या प्रकारची ही परंपरेने चालत आलेली एट आहे. ही एट हा शब्द आहे, पण त्याच्या पलीकडचं काहीतरी वेगळं असू शकेल की काहीतरी असेल, तेच आपण गाडी प्रमुख जे आहेत त्यांना आपण विचारूच. तर तोपर्यंत आपण काय आराम करतोय? चालू दे तुमचं. मला पण पान खायची तळप होईल यांच्या बरोबर असं वाटतंय. जाऊया. कामकाज तर चालू आहे, गवत काढतात लोक बऱ्यापैकी, पण इकडे आमचे अजून एक काका आहेत, तर ते चहा बनवतात सगळ्यांसाठी. बनवतोय माणसांसाठी. अच्छा. चहा बनवणार, त्याच्यानंतर दुपारी मग जेवण होणार, आता नेहरी होणार असा कार्यक्रम होतो गावकऱ्यांच्या इथे. मी पाहिलंय तुम्हाला, गेल्या वर्षी पण पाहिलंय की तुम्ही दरवर्षी तुम्ही चहा बनवता. तुम्हीच का बनवता? आमचा आम्हाला ते गावकऱ्यांनी ते पहिलेपासून सल्ला दिलेला आहे, मान दिलेला आहे की तुम्ही चहा बनवायची. अच्छा. आणि सर्व लोकांना वाटायची. बघा असं काय काय वेगवेगळं पाहायला मिळतं ना मित्रांनो. मित्रांनो, हे गवत काढत असताना बऱ्यापैकी आमच्या इकडच्या ज्या महिला आहेत त्या काहीतरी एक करमणूक म्हणून नाही, बरेच वेळी असं गाणे वगैरे म्हणतात, तर ती गाणे ऐकूया काय आहेत एक्झॅक्टली. संबाधे सारके तुला सोन्या
तर मित्रांनो, हे सगळं काम चालू आहे. माझ्या बाजूला अजून एक माझे मामा बसलेत. अमय, नक्की काय चाललंय आपलं हे गवत वगैरे? पूर्वी कसं व्हायची ही ऐट जी म्हणतात, गवत काढणीची ऐट म्हणतात, ती पूर्वी कशी व्हायची आणि आता कसं काय फरक काय त्याच्यातलं? आता फरक म्हणजे आताची पिढी काय गवत काढण्यातली नाही, संसार करण्यातली नाही. बरोबर बरोबर. आपण हाव तोपर्यंत आपण शेती करणार. बरोबर. पुढच्या पिढी तर सांगू शकत नाही आपण. तुमच्या वेळी जे पूर्वी तुम्ही जे लहान असताना, म्हणजे माझ्या वयाच्या लहान असताना आम्हाला हौस होती, बैल धरायची, गवत काढायचं, कवल तोडायचं, संसाराची अजून आवड आहे आम्हाला अजून. बरोबर. पूर्वीची पण हीच होती ना अट, पूर्वीचे कसे गाणे म्हणायची. हा, पूर्वी सारखी माणसं आहेत का इथे आता? आता बा, पूर्वीचे आता एक पण माणूस नाही. आता आम्ही गडी किती? चार चार. आता कोण गडी येत आहेत? म्हणजे पूर्वी भरपूर संख्येने लोक उपस्थित राहायचे वाडीत. यांचे वडील असताना ना गडी फुल असायचा. आता गावपर्यंत बघा किती गडी आहेत, ते 15 वर गडी आहेत ना. मित्रांनो, ही एक परंपरा आहे वाडीची. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्पेशली ही अशा वाड्या आहेत, छोटे छोटे गाव आहेत, वाड्या आहेत, गावांमध्ये वाड्या आहेत. तर या वाडीची अशी एक परंपरा आहे जी ऐट आहे म्हणतात. हे गवत काढणीचा प्रकार आहे. ही परंपरा आता कुठेतरी कमी होते काय अशी भीती वाटायला लागली, कारण लोक शेतीच सोडायला लागलेत. त्याच्यामुळे असे प्रकार पुन्हा पाहायला मिळतील की नाही हेच मला भीती होती. म्हणून मला असं म्हणूनच मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवावा. ही परंपरा कुठेतरी यापुढे कदाचित दिसेल की नाही माहित नाही, म्हणून हा एक आगळा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय मित्रांनो. मित्रांनो, आपलं जेवण आलेलं आहे. जेवण आलंय, जेवण आलंय, जेवण आलंय. सो मित्रांनो, ज्या गोष्टीची वाट बघत होतो मित्रांनो, बाकी सगळे तर काम करतात पण मी इथे झाडाखाली मस्तपैकी बसून आहे. मला भूक लागली आहे. बिचारांना, इतरांना किती भूक लागली असेल याची कल्पना तुम्ही करू शकत असाल. मी देखील कल्पना करतोय की मला एवढी भूक लागली, बिचारे काम करतात अजूनपर्यंत थांबले नाहीत. इकडे पाठीमागे अजून बऱ्यापैकी माणसं काम करतात पण मला जाम भूक लागली. बरं, काय काय आणलं तुम्ही? चिकन, चिकन, मटन, मटन, भात, भात, डाळ, वा वा, भाजी. काय वा, ऐकूनच जोरात भूक लागली असून भूकीची तीव्रता वाढली. मित्रांनो, जेवण वगैरे झालंय, मस्तपैकी गवत काढून झालंय, बऱ्यापैकी गवत काढून झालंय, ओरंडी वगैरे बांधल्यात आणि आता जेवण वगैरे झालंय, मस्तपैकी जेवण झालंय. आणि आता जे आपल्या वाडीचे गावकरी आहेत त्यांना मी विचारतोय की नक्की ही
एट म्हणजे काय? एट म्हणजे ही आपली परंपराची बोली आहे. अच्छा. एखाद्याला माणसं द्यायची ते येट द्यायची असं म्हणतात. तशी येट आपली गावकऱ्याकडे परंपरा ती चाललेली आहे. गावकर म्हणजे कसं, एखादा हातातले काम चालून कोणता नारळ ठेवायचा असेल, कोणतं लग्न कार्य असेल, कोणाचं काय घर बांधायचं असेल, तिथे तो जाऊ शकतो. त्याच्याशिवाय तो होऊ शकत नाही गावकऱ्याशिवाय. त्याच्यामुळे असं माणसांनी ठरवलं की नाही, मग गावकऱ्याला एक माणूस आम्ही द्यायचं. बरोबर. येट घालायची बा त्यांच्या कामाला, काम त्यांचं हात लागत नाही त्यांच्या कामाला. बरोबर. म्हणून या पद्धतीने एक एक माणूस देतात वाडीतली माणसं. अच्छा. त्याला येट म्हणतात. अच्छा. फक्त आम्ही जेवण फक्त घालतो, मजुरी काही देत नाही. अच्छा. पण हे खरंच एक इंटरेस्टिंग आहे की लोक देखील येतात या येटला, कारण एक गावकर आपल्या शुभ कार्याला उपस्थिती लावतात, देवीचं मान वगैरे असतात, नारळ वगैरे देतात, शुभ कार्याला हातभार लावतात, त्याची कुठेतरी कृतज्ञता म्हणून गावची मंडळी, या वाडीतली मंडळी गावकरांच्या शेती कार्यात हातभार लावतात. बरं, अजून एक मला विचारावं वाटतं, ह्या गवताचा उपयोग काय काय होतो? गवताचा उपयोग म्हणजे आपले बैल आहेत, आपली गुरं आहेत, त्यांना गवत म्हणून त्यांचा चारा म्हणून ते गवत आहे. ते खरं पूर्वी आम्ही गवताने शिवत होते, पण आता भात शेतीच्या पेंड्यामुळे आम्ही थोडं मग पेंड्याने गवत पण वापरतो त्याच्यामध्ये वाडे शिवायला. अच्छा. पूर्वी घर पण शिवायचे, पण आता घर कौलारू झाले. कौलारू झाले त्याच्यामुळे आता काय तेवढे नाही, पण वाडे अजून आहेत. अच्छा. वाडे म्हणजे जे गुरांना आपण बांधतो त्यांना वाडे म्हणतो. गोट्या गोट्या. अच्छा. असे पूर्वीची म्हण आहे की आमच्या गावती ठिकाणी म्हणजे असे वाडे आहेत ना, काय शहरामध्ये असं गोटे म्हणतात. मित्रांनो, सांगावंच एक वाटत की इतर ठिकाणी वाडे म्हणजे राजवाडे असतील जिथे मोठे मोठे राजे राहतील, पण आमच्या बळीराजाचा राजा ज्या ठिकाणी राहतो ते म्हणजे बैल, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणाला वाडा म्हणतो. कारण आमचा हा बळीराजाचा जो राजा राहतो तो आमच्या वाड्यात राहतो, म्हणून त्या ठिकाणाला आम्ही वाडा म्हणतो. कदाचित हेच कारण असेल मामा. बरोबर ना? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आम्हाला या पूर्ण गवत कापणीच्या पद्धतीची, या परंपरेची शूटिंग काढायला परवानगी दिल्याबद्दल गावकर म्हणून खरंच आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. सो मित्रांनो, माझा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर जास्तीत जास्त शेअर करा, आणि या चॅनलवरती नवीन असाल तर हे खाली लाल बटन जे आहे सबस्क्राईब ते दाबा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, मी तुमची रजा इथेच घेतो. धन्यवाद. बाय बाय. टाटा. हां.